नमस्कार मित्रांनो, आताच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती संदर्भात संभाव्य प्रश्नसंच क्रमांक 7 पाहणार आहोत. संसद सदस्यांच्या अंतिम अपात्रतेचा निर्णय निवडणूक आयोगाच्या सल्ल्यानुसार कोण घेतो? राष्ट्रपती. भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते? M.C. सेटलवाड. राष्ट्रपतींविरुद्ध कोणती कारवाई होऊ शकते? दिवाणी. कलम 214 नुसार कोणत्या न्यायालयाची स्थापना केली जाते? उच्च न्यायालय. भारतातील अंतिम न्यायालय कोणते? सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. घटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती गुन्हेगारास क्षमा किंवा माफी करू शकतात? कलम 72. भारत हा सार्वभौम देश आहे कारण भारतावर कोणाचेही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या नियंत्रण नाही. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राष्ट्रपतीची निर्मिती कोणत्या कलमानुसार करण्यात आली? कलम 52. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, संसद किती घटक मिळून तयार होते? संसद ही लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती या तिन्ही घटकांपासून तयार होते. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली? तर राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना ही सन 1952 साली झाली. त्यानंतर मार्गदर्शक तत्वावर कोणत्या विचारसरणीचा प्रभाव जाणवतो? तर मार्गदर्शक आपल्या ज्या घटनेतील मार्गदर्शक तत्व आहेत त्यावर समाजवादी जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीचा संपूर्णतः प्रभाव आपल्याला आढळून येतो. जी मार्गदर्शक तत्वे आपल्यावर कंपल्सरी नसतात, फक्त ती आपल्यासाठी मार्गदर्शक असतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाचा कायदेविषयक सल्ला मागू शकतात? तर कलम 43. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, विधानसभेचे सदस्य कसे निवृत्त होतात? तर दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि संपूर्ण सदस्य निवृत्त न होता तर एकूण सदस्याच्या 1/3 सदस्य निवृत्त होतात. त्यानंतर घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? राज्यपाल असतो. त्यानंतर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंदर्भातील वाद कुठे सोडविले जातात? तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंदर्भातले वाद हे सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजेच सर्वोच्च न्यायालयामध्ये सोडविले जातात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय आणीबाणी घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहाकडून कोणत्या बहुमताने मान्यता मिळावी लागते? तर विशेष बहुमताने मान्यता मिळणे अत्यंत आवश्यक असते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतातील घटनादुरुस्तीची पद्धती कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे? तर घटनादुरुस्ती पद्धती ही दक्षिण आफ्रिकेच्या या देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतीय घटना समितीचे कायदेशीर अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर B.N. राव होते. त्यानंतर फौजदारी खटले कोणत्या न्यायालयात चालवतात? तर ती सत्र न्यायालयामध्ये चालविली जातात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, दिवाणी खटले कोणत्या न्यायालयामध्ये चालवली जातात? तर ती जिल्हा न्यायालयामध्ये चालवली जातात. दिवाणी कारवाई काय करण्याअगोदर राष्ट्रपतींना किती महिने आधी तशी सूचना द्यावी लागते? तर तशी 2 महिन्याअगोदर सूचना द्यावी लागते. नंतर भारताचा दुसरा नागरिक म्हणून कोणाला सामाजिक व राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान आहे? तर भारताचा दुसरा नागरिक म्हणून सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये उपराष्ट्रपती यांना खूप मानाचं असं स्थान आहे. त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे? तर ते 65 वर्ष आहे. तर ही होती काही संभाव्य प्रश्न. तर अशाच प्रश्नांसाठी, विविध प्रश्नांच्या सरावासाठी, स्पर्धा परीक्षेतील अपडेट्ससाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि आपले जी काही प्रश्न, मतं, शंका असतील तर त्या प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. बाय.